रिॲक्शन म्हणण्यापेक्षा जो प्रकार निर्याना मॉलमध्ये एका चित्रामध्ये घडला होता आणि एका कुटुंबासमोर चित्रपट बघणाऱ्या एका तरुणाला त्या ठिकाणी मारहाण झाली होती. परंतु गुन्हा दाखल झाला होता. मला असं वाटतं की गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई. परंतु सुप्रियाताई यांनी याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बेकायदेशीरपणे अटक केल्या जात आहेत. लोकशाहीचा गळा घोटला जातोय आणि त्यामुळे आता रस्त्यावर जेल भरो आंदोलन करा अशा पद्धतीचे आदेशच त्यांनी दिले. हा मुद्दा त्यांच्या भूमिकेचा आहे. परंतु मी जी काय टीव्हीवर बघितलं की त्या तरुणाला ज्या पद्धतीनं मारहाण झाली आपण देखील सगळे त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी कोणकोण होते काय काय होते हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर मला असं वाटतं की ती कायदेशीर कारवाई आहे आणि त्या कायदेशीर कारवाईवर बोलणं योग्य देखील नाही. पण जर मारहाण झाली असेल आणि आपण सगळ्यांनी बघितलं टीव्हीवर म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकीय याला स्पर्श करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे टीव्हीवर कोणी मारहाण केली कशा पद्धतीने मारहाण केली का मारहाण केली कशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतरही कारवाई झाली. पण आता राज्यामध्ये एकंदरीत पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. याआधीही 2 दिवसापूर्वी सत्तार यांच्या बाबतीत प्रकरण घडल्यानंतर तोडफोड झालेली होती. एक पहिली गोष्ट म्हणजे माननीय माझे सहकारी अब्दुल सत्तार साहेबांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं त्याचं समर्थन कोणी केलेलं नव्हतं आणि तरी त्याच्यानंतर दिलगिरी देखील व्यक्त केलेली होती. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक पक्षानं स्वतःचा अजेंडा काय ठरवायचा हा प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. जितेंद्र आव्हाडांना जी अटक झालेली आहे किंवा त्याच्यावर जी काही पोलीस स्टेशनला कारवाई झालेली आहे हा एक चौकशीचा भाग असू शकतो कारवाईचा भाग असू शकतो पोलिसांचा भाग असू शकतो. आणि जरी मारामारी झालीच नसती तर गुन्हा दाखल करायचा प्रश्न झाला नसता. त्याच्यामुळे जी काय कारवाई झालेली आहे ती कायदेशीर झालेली आहे आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडतो. आत्ताही तिथे पोलिसांच्या बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव केलेला आहे. आपण घोषणाबी सुरू आहे आणि तिथे कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मला सर्वच सहकार्यांना माझ्या विनंती करायची आहे की पोलिसांना पोलिसांचं काम करायला दिलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. आंदोलन करण्याच्या देखील काही पद्धती असतात त्या लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलनं झाली पाहिजे. पुढेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं वर्तन करू नये. कुठेही मारहाण करताना ते दिसत नाही व्हिडिओमध्ये. ते म्हणतात की त्यांनी स्वतः व्हिडिओ पाहिलेला आहे. जितेंद्र आव्हाड कुठेही मारहाण करत नाही म्हणून म्हणून सुप्रियाताई म्हणतात की त्यांनी स्वतः व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कुठेही मारहाण करताना जितेंद्र आव्हाड दिसत नाहीत. मग कुणाच्या दबावाखाली त्यांना अटक केली जाते? मला असं वाटतं की दबाव म्हणण्यापेक्षा जी काही त्या ठिकाणी सिच्युएशन निर्माण झालेली होती ती ज्या माणसाबरोबर झाली ज्या कुटुंबाबरोबर झाली ज्यानं गुन्हा दाखल केला आहे त्यालाच माहिती असू शकते. त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी चौकशी केलेली असेल पोलिसांना जे योग्य वाटलं असेल त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला असेल. परंतु सावंत साहेब जवळपास 2 दिवस होऊन गेले आहेत आता या घटनेला. हे प्रकरण शांत होत आहे असं वाटत असताना आता ही अटक झालेली आणि त्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती दिसत आहे. 2 दिवस का लागले आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि 24 तास का लागले किंवा 48 तास का लागले या संदर्भातली स्पष्टीकरणाची भूमिका पोलिसांकडनं आपण करणं अपेक्षित आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं त्या मॉलमध्ये किंवा त्या थिएटरमध्ये एक वातावरण होतं ते आपण देखील सगळ्यांनी बघितलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असेल आणि कोणाचाही दबावाला बळी न पडता कायदेशीरित्या सत्ता काबीज करण्यासाठी यांना काय काय करावं लागतं असं सुप्रियाताई म्हणतात ह्या अटकेच्या प्रकरणावर. मला असं वाटतं की जे मी सांगितलं की त्यांनी एखादं वक्तव्य केलं त्यांनी एखादी टीकाटिपी केली त्यांनी एखादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली की त्याला मी उत्तर देऊन क्रॉस करावं असं काही बंधन नाही आहे. म्हणून ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असू शकते. माझी वैयक्तिक भूमिका जी काय आहे ती मी आपल्यासमोर विसर करू. छत्रपती संभाजी राजेंनी पत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये स्वागत केलेलं आहे कालच्या कारवाईचं अतिक्रमणाविरोधातल्या आणि मागणी केलेली आहे की वेगवेगळे गड आहेत मलंगड आहेत लोहगड आहेत चंदनवंदन सारखे अनेक किल्ले आहेत ज्या ठिकाणी अशाच प्रकारच्या व्याधी जडत आहेत त्याच्यावरही कारवाई करावी आम्ही सहकार्य करू. या संदर्भामध्ये काल रात्रीच मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली. मुख्यमंत्री महोदयांच्या चर्चेअंती असा निर्णय करण्यात आला की जे गड किल्ले आहेत त्यांचं संरक्षण करणं त्यांची डागडुजी करणं त्या ते सुसज्ज ठेवणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी गड किल्ल्यांवर अतिक्रमणं झालेली आहे ती बाजूला करण्याची जबाबदारी देखील प्रशासनानं स्वीकारली पाहिजे आणि तशा पद्धतीचे आदेश संबंधित खात्याचे त्या विभागानं जातात. सर आज भारतीय आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे ग्राउंड होणार आहे ते स्वतः चालणार आहे कसं बघता? त्यांनी एकीकडे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन
तर शुभेच्छा आहे. राहुलजी गांधींबरोबर ते चालणार असतील तर शुभेच्छा आहे, पण ते श्रीनगरपर्यंत जाणार आहेत की मध्ये थांबणार आहेत हे आम्हाला अजून कळलं नाही. पण ठीक आहे, शुभेच्छा आहे त्यांना. शेवटी मगाशी जसं मी सांगितलं की एखाद्या संघटनेची भूमिका ही जी काय असते त्याच्यावर आम्ही त्याच्यावर काय स्टेटमेंट देणार, त्यांनी सांगितलं पाहिजे ते का चालतायत, त्याच्यासाठी चालतायत. पण मला असं वाटतं की राहुल गांधींबरोबर जर आदित्यजी चालणार असतील तर तो त्यांचा वैयक्तिक आणि त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी एकच आठवण करून देतो की वंदनीय बाळासाहेब कायमस्वरूपी सांगायचं की काँग्रेसबरोबर जर जायचं झालं तर शिवसेना माझं दुकान बंद करेल हे तुमच्याच अनेक चॅनल्सवरनं आम्ही बघितलेलं आहे. आता हे योग्य आहे की अयोग्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार जो निष्ठेचा होता, जो काँग्रेसबरोबर न जाण्याचा होता, तो विचार घेऊन जर कोण वाटचाल करत असेल तर ती जनतेला महाराष्ट्रात दिसेल. थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे गटातून नेत्यांचे वक्तव्य लागले की देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं हे काही झेपवत नाही. मागची 5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय सक्षमपणानं देवेंद्रजी फडणवीस यांनी काम केलेलं आहे आणि नजर लागण्यासारखं काम केलेलं आहे. ती नजर त्यांच्या कामाला मागच्या 2.5 वर्षामध्ये लागलेली होती तर तुम्ही आम्ही बघितलेलं आहे. पण देवेंद्रजींच्या कार्यप्रणालीवर मला असं वाटतं की देशामध्ये कुठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात नाही, ते अतिशय कार्यक्षमपणानं काम करतात. आणि आता मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जोडीला एकनाथची संधी आलेली आहे की ते देखील कार्यक्षम आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी कार्यक्षम आहेत. त्याच्यामुळे टीकाटिप्पणी करणं या अशा टीकाटिप्पणीकडे मी दुर्लक्ष करतो, कारण देवेंद्रजींबद्दल आता महाराष्ट्राला त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल विश्वास